नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। 15 वर्षाच्या सुखी संसारानंतर आमिर खान किरण राव यांचा वेगळा होण्याचा निर्णय। एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एक राहणार असल्याचं संयुक्त निवेदन। कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, मनोरंजन सृष्टीतील युनियनची दहशत पुन्हा उघड। सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ। आज दिवसभरात आढळले 1124 रुग्ण, तर 12 जणांचा मृत्यू। कल्याणच्या कोळसेवाडीत 2 तरुणांसह तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण। कल्याणच्या कोळसेवाडीत मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, 9 जणांना अटक। साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय। पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्यानं महागाईचा उडाला भडका। राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, राज्यभरात सुरू आंदोलन। सांगली जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्हिटी दर 10% जास्त, मात्र 20% कमी। स्तर 4 नुसार जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 12 जुलै पर्यंत मुदत वाढ। पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। सांगली महापालिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाविरुद्ध संघर्ष समितीच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। आणि पायीवारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, तर 20 वारकऱ्यांसह पायी दिंडी घेऊन निघालेल्या गणेश महाराजांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।